नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील मायलेक हिंगोली शहरासह ग्रामीण भागातही गाढविणीला सोबत घेऊन फिरत असून हे दूध पोट दुखणे, जुनाट खोकला, सर्दी आदी आजारांना उपयोगी आहे असे ध्वनिक्षेपकाद्वारे सांगू लागले आहेत. जुने जाणते लोक हे दूध घेऊ लागले असून दिवसाकाठी 1500 रुपयांची दूध विक्री होत असल्याचे सांगत आहेत. गोळेगाव येथील देवकर यांनी 5 गाढविणींचा सांभाळ केला असून दिवसाकाठी त्यांना शेंगदाणे, सरकी पेंड खायला दिली जात असल्याचे ते सांगतात. पुढील 3-4 दिवस हिंगोली जिल्ह्यात थांबून इतर ठिकाणी ते घेऊन जाणार आहेत असे लक्ष्मीबाई देवकर व दिलीप देवकर यांनी सांगितले. शहरात गेल्यानंतर गाढविणीच्या दुधाचे महत्त्व तोंडी सांगणे कठीण आहे म्हणून रेकॉर्डिंग ध्वनिक्षेपकाद्वारे लोकांना माहिती दिली जात आहे. सध्या 5 गाढविणी आमच्याकडे आहेत, त्यांना भरपूर चारा द्यावा लागतो. गाढव असले तरी त्याला पाणी फिल्टरचे पाजावे लागते, हौदात भरून ठेवलेले पाणी पित नाही. चारा व इतर खर्च वजा जाता 500 रुपये पदरात पडतात. महागाईमुळे हा व्यवसायही परवडत नाही असेही देवकर सांगत आहेत. ब्रॉन्को न्यूमोनिया, पोट दुखणे, जुना खोकला, सर्दी या आजारांवर गाढविणीचे दूध गुणकारी आहे. शहरात या दुधाला मागणी नसली तरी ग्रामीण भागात मात्र दूध औषधी म्हणून आवर्जून घेतात. या दुधापासून अपाय कोणताही होत नाही. 2 वर्षांपूर्वी गाढविणीचे दूध 8 ते 10 हजार रुपये लिटर होते, आता महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. चारा पेंड मोठ्या प्रमाणात महाग झाली आहे. दुधाची मागणी वाढली असून त्यामुळे दुधाचा भावही वाढला आहे. 15 हजार रुपये लिटर दूध सध्या तरी आम्ही विकतो, फारच गरज असेल तर त्यात 1-2 हजार रुपये कमीही करून घेतो. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.